पारोळा तालुक्यातील पडासखेडे गजानन येथे दोन पक्षकारांनी परस्पर विरोधी तक्रार दाखल केली आहे ज्यात एकाचं म्हणणं आहे की तीन जणांनी शेतात चरणारे बोकड माझे आहे असे म्हणत बोकड मालकास काठीने मारहाण केली तर दुसऱ्या पक्षाचं म्हणणं आहे की शेतात बकऱ्या चारणाऱ्याला पाणी मागितल्याचा राग येऊन त्यांनी मारलं आता यातील नेमका खरा प्रकार काय आहे पोलिसांच्या तपासांतीच समोर येईल मात्र सध्या दोघी पक्षांपैकी कुणालाही अटक झालेली नाहीये पारोळा तालुक्यातील पलासखेडे गजानन येथील अशोक दयाराम पाटील हे त्यांच्या मालकीचे दहा बोकड शेतात चारत असताना अमंडे तालुक्यातील पांतोंड येथील मुकेश पवार वनानाना भोई व पॅजो रिक्षा चालक यांनी सदर बोकड आमच्या आहेत असं म्हणत अशोक पाटील यांच्यावर काठीने वार करून त्यांना जबर जखमी केलं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे याबाबत अशोक पाटील यांच्या धर्मपत्नी वत्सलाबाई यांनी पारुडा पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय याचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल प्रकाश चौधरी हे करताय तर तेथेच दुसरीकडे दुसरे पक्षकार अमळनेरचे वन नाना भोई मुकेश पवार आणि पॅजो रिक्षा चालक यांच्या मतानुसार पलासखेडे गजानन येथे नातेवाईकांकडे जात असताना पलासखेडे शिवारात अशोक पाटील बकऱ्या चालत असताना रिक्षा चालकासह दोघांनी अशोक पाटील यांच्याकडे पिण्यासाठी पाणी मागितले व याचा राग येऊन अशोक पाटील यांनी दोघांना हातातील काठीने मारहाण केल्याची तक्रार केली आहे पारोळा पोलीस ठाणेकात वना भोई यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल रवींद्र रायते हे करत आहेत